नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडली आहे। आज 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या आता 26 वर पोहोचली आहे। जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 385 झाली असून 158 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर 201 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे। गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूरचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झालेत। होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील कुळज येथील आहेत। गेल्या 3 वर्षांपासून गडचिरोलीत QRT या विशेष पथकामध्ये ते कार्यरत होते। रविवारी सकाळी 6 वाजता भामरागड परिसरातील कोयरीकोटी कोपरशी या जंगल परिसरामध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या मध्ये चकमक झाली। यामध्ये होनमाने यांच्यासह एक पोलीस शिपाई शहीद झालेत। सोलापूर जिल्ह्यातून परप्रांतीय कामगारांना रेल्वे आणि एसटीने स्वगृही सोडण्यात येते। आज 1146 मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना घेऊन श्रमिक रेल्वे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरकडे रवाना झाली। सोलापूर रेल्वे स्टेशनवरून दुपारी 2:30 सुमारास ही गाडी सुटली, तर परराज्यातील 166 जणांची जिल्हा प्रशासनाने एसटीने सोडण्याची सोय केली आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात, मात्र महाराष्ट्रातील हजारो ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलून सध्या कार्यरत असणाऱ्या सरपंचांसह पदाधिकाऱ्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी सरपंच परिषदेनं केली आहे। याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिल्याचं महाराष्ट्र सरपंच परिषदेचे सरचिटणीस अॅडव्होकेट विकास जाधव यांनी सांगितलं। साताऱ्यात एक तर कराडमध्ये 3 जण कोरोनाबाधित सापडल्यानं आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 वाढली आहे। गुजरातीतून साताऱ्यात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, तर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांच्या संपर्कात आल्यानं 3 कोरोनाची बाधा झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 133 झाली असून 65 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 66 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेत आणि 2 मृत्यू झालेला आहे। सातारा जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे। आज 4 कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं। वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह साताऱ्यातील 2 तर कराड येथील सह्याद्री रुग्णालयातील 2 रिपोर्ट आज निगेटिव्ह आले, त्यामुळे एकूण 4 आज घरी सोडण्यात आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गाडीकर यांनी सांगितलंय। कडेगाव MIDC आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान येथील 96 परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी आणि प्रशासनाकडून जेवणाची सोय व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते। यावेळी प्रशासनानं दिलेले आश्वासन पाळत आज दुपारी त्यांना आपापल्या राज्यात पाठवलंय। कडेगाव येथील विटा आगारातील चालक ज्योतिराम देशमुख आणि तांबोळे यांनी स्वतः जाण्याची तयारी दाखवली असून ते 5 पुरेल एवढे जेवण पाणी घेऊन गेलेत। सांगली जिल्ह्यातील माडगाळ इथं चालकाचा ताबा सुटून बोलेरो गाडी 50 अंतरावर असणाऱ्या विहिरीत कोसळली। आज दुपारी 2 सुमारास माडगाळपासून 2 अंतरावर हा अपघात झाला। बोलेरो गाडी 20 खोल विहिरीत कोसळली, मात्र नशीब बलवंतर म्हणून गाडीतील 3 जीव वाचला। गाडीतील 3 जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात मुंबईसह बाहेरून येणाऱ्यांच्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होतीये। जिल्ह्यात आज 1 डॉक्टरसह 8 रुग्ण सापडल्यानं कोरोनाबाधितांची संख्या 45 वर पोहोचली आहे। सलग 5 दिवशी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यानं नागरिकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण आहे। आज कापशी तालुका शाहूवाडी, आजरा एरंडपे तालुका भुदरगड, मोहरे तालुका पन्हाळा, गारगोटी आणि गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे येथील रुग्ण पॉझिटिव्ह आढळले। CPR हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये करवीर तालुक्यातील वृद्धेसह 2 मृत्यू झालाय। त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहेत। न्यूमोनिया आणि अॅनिमियानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ तेजस्विनी सांगळकर यांनी दिली आहे। राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी 31 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन आज 17 संपतंय, त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता। राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कालावधी वाढवण्यावर एकमत झालंय। अखेर 31 पर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचा आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिलाय। कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झालाय, त्यामुळे या परीक्षांचे निकाल लागणार आहेत असं राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांनी स्पष्ट केलंय। तसंच निकालाच्या विविध तारखा सोशल मीडियावरती पसरवल्या जात आहेत, या तारखांवर आणि अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहनही काळे यांनी केलंय।
राज्य सरकारनं 1 मे महाराष्ट्र दिनी कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली होती, मात्र तसं परिपत्रक सरकारनं काढलं नाही, त्यामुळे काही रुग्णालय मनमानी पद्धतीनं दर आकारणी करतात, आजही रुग्णांना मोफत उपचार मिळताना दिसत नाहीत असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केलाय. याबाबत पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलंय. यामध्ये सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबत सर्व रुग्णालयांना स्पष्ट आदेश देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यानंतर नियमावलीही जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो रेल्वे विमान सेवा बंदच राहणार आहेत. तसंच शाळा कॉलेज सिनेमागृह धार्मिक प्रार्थना स्थळ बंदच राहणार असून राजकीय कार्यक्रमांवरची बंदी देखील कायम आहे. तसंच बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृतपणे चालत किंवा वाहनाने येणाऱ्या मजुरांना रोखण्याचे आदेश दिले, त्यामुळे आज स्थलांतरित मजुरांचा सीमारेषेवर उद्रेक पाहायला मिळाला. उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सीमेवरील रेवा इथं संतप्त मजुरांनी पोलिसांचे बॅरिकेड तोडत राज्यात प्रवेश केला. मजूर मोठ्या संख्येने असल्यानं पोलीस हतबल दिसून आले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.